ताजा घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राइम स्पॉटला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना बदलापूर मध्ये घडली आहे। या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी कासगाव इथे राहणाऱ्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत। त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी मृत तरुणीच्या कुटुंबियांनी केली आहे। कल्याणला राहणाऱ्या 24 वर्षीय मृत तरुणीची बदलापूरच्या कासगाव मध्ये राहणाऱ्या एका तरुणाशी ओळख झाली होती। या दोघांमध्ये गेल्या 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते, मात्र मृत तरुणीने त्याच्याकडे लग्नाची मागणी केली। नंतर त्याने टाळाटाळ करत लग्नाला नकार दिला। या सगळ्या प्रकारानंतर या तरुणीने त्याच्या विरोधात बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार केली। या तक्रारीची प्रियकराला माहिती मिळताच त्याच्या मित्रांनी या तरुणीला फोन करत प्रियकर आत्महत्या करत असून लवकर ये असे सांगितले। त्यामुळे दुपारी ही तरुणी प्रियकराला भेटण्यासाठी बदलापूरला गेली, मात्र ती घरी परत आलीच नाही। दुसऱ्या दिवशी पहाटे बदलापूर जवळ रेल्वे रुळावर तिचा मृतदेह आढळून आला। तरुणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार तरुणीच्या कुटुंबियांनी केली। त्यानुसार पोलिसांनी प्रियकराच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत। प्रतिनिधी कृष्णा महाले, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, बदलापूर। तूर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। धन्यवाद।